ऐरोलीच्या सेक्टर 19 मध्ये जिथे कोकण फ्युजन हे रेस्टॉरंट आहे आणि त्याच रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी मी आलेली आहे. हे रेस्टॉरंट पॉप्युलर आहे ह्यांच्या मालवणी कुझिनसाठी, पण इथे अजूनही काही कुझिन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये मी टेस्ट करणार आहे यांचं सी फूड कुझिन, त्याच्यानंतर तंदूर आयटम, त्याच्यानंतर त्यांचं अवधी कुझिनसुद्धा आहे असं मी ऐकले, आणि त्याच्याशिवाय यांच्याकडे इंडो चायनीज मेन्यू आहे. तर चला तर मग आपण आज जाऊया आणि टेस्ट करूया ह्यांचे जे मालवणी पदार्थ आहेत आणि त्याच्याशिवाय अजूनही व्हरायटीचे जे फूड्स आहेत ते. लेट्स गो. शेअर करते आहे सोलकढी बरोबर. तर मी आज ज्या ऐरोलीच्या यांच्या ब्रांचमध्ये आलेली आहे त्याचं मेनू कार्ड तुमच्यावर मी शेअर करते आहे. तर स्टार्टर्समध्ये यांच्याकडे प्रॉन, सुरमई, रावस, कोलंबी हे सर्व फ्रायचे आयटम जे स्टार्टर्समध्ये आहेत. त्याच्याशिवाय यांच्याकडे स्टार्टर्समध्ये पापलेट स्टफ विथ ग्रीन मसाला, त्याच्यानंतर जम्बो पॉम्पलेट स्टफ विथ प्रॉन्स, आणि वेस्टर्न स्टार्टर्स म्हणजे जसं नाव आहे यांचं कोकण फ्युजन, तर त्याच प्रकारचे फ्युजन जे पदार्थ आहेत ते पेरी पेरी प्रॉन्स, लॉबस्टर इन बटर गार्लिक जम्बो क्रॅब इन बटर गार्लिक सॉस, त्याच्यामध्ये थाळ्या आहेत विविध प्रकारच्या ज्याच्यामध्ये पॉम्पलेट, खेकडा, जम्बो खेकडा, सुरमई, तिसऱ्या, बांगडा, बोंबील, चिकन, मटण आणि खिमासुद्धा. त्यानंतर मालवणीमध्ये सुक्यामध्ये यांच्याकडे चिकन, मटण, तिसऱ्या, खेकडा, कोंबडी वडे, मटण वडे, चिकन लपेटा, खिमा मसाला, एग मसाला. तुम्हाला सांगते पण तोंडाला मात्र माझ्या पाणी सुटलं आहे. कालवणातसुद्धा यांच्याकडे जे ग्रेव्ही असते तर त्याच्यामध्ये सुरमई, खेकडा, तिसऱ्या, बांगडा, लॉबस्टर, कोलंबी, ज्या विविध प्रकारच्या यांच्या कालवणातल्या गोष्टी आहेत, त्यानंतर हंडीमध्ये चिकन आणि मटन हंडी, तेसुद्धा यांच्याकडे पोर्शन, हाफ आणि फुल असे तीन वेगवेगळे प्रकार आहेत. गोवन करीज पण यांच्याकडे अवेलेबल आहेत. स्टार्टर्स नॉनव्हेजमध्ये यांच्याकडे कबाब आहे, त्याच्यानंतर चिकन, पापलेट, रावस, क्रॅब, तंदुरी यांचे चिकनचं प्लॅटर आहे, त्याच्याशिवाय सी फूड प्लॅटर सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर व्हेज स्टार्टर्स आहेत, रोटी नानमध्ये यांच्याकडे वडे, चपाती, भाकरी, कुलचा, नान, बटर नान, आणि त्याच्यानंतर सूपमध्ये यांच्याकडे चिकन शोरबा, पाया शोरबा, सी फूड शोरबासुद्धा अवेलेबल आहे. मेन कोर्समध्ये यांच्याकडे देसी स्टाईलमध्ये चिकन कढाई, चिकन दो प्याजा, एग मसाला. मेन कोर्समध्ये पण व्हेजमध्ये यांच्याकडे बरेच सारे आयटम आहेत. त्याच्यानंतर राईसमध्ये यांच्याकडे प्रॉन्स बिर्याणी, कोलंबी भात, चिकन पुलाव आहे. त्यानंतर राईस व्हेजमध्ये पण दाल खिचडी, स्टीम राईस हा प्रकार आहे. सूपमध्ये पण यांच्याकडे चायनीजमध्ये बरेच सारे सूप्स आहेत. स्टार्टर्समध्ये पण यांच्याकडे सूप्समध्ये चायनीजमध्ये जसे सूप्स आहेत तसे स्टार्टर्समध्ये सुद्धा चायनीजमध्ये यांच्याकडे प्रकार आहेत. स्टार्टर्स नॉनव्हेज आहेत, मेन कोर्समध्ये पण यांच्याकडे चायनीजमध्ये आहे. बेवरेजेसमध्ये आपल्याला इथे सोलकढी, कोकम, सरबत, छास आणि सगळे जे नॉन अल्कोहोलिक बिअरसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. डिझर्टमध्ये यांच्याकडे बनाना क्रंबल आहे, ॲपल क्रंबल आहे, सिझलिंग ब्राउनी विथ हॉट चॉकलेट, आणि ह्यांच्या इथे जे गुलाबजाम आहेत तीसुद्धा एक वेगळ्या प्रकारे हे इथे प्रेझेंट करतात. तर आय थिंक मी तीसुद्धा जी स्वीट डिश आहे ती यांच्याकडे मागवणार आहे. तर चला, मी इकडचे जे ओनर आहेत तर त्यांच्याशी मी बोलते आणि त्यांना पण विचारते की इकडचे काय काय यांचे जे पदार्थ आहेत जे युनिक आहेत आणि तेच मी मागवणार आहे, एवढं तुमच्याशी बोलली. पण सोलकढी प्यायची राहिली. तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघत असाल तर हे आहे कोकण फ्युजनचं स्वयंपाकघर. तर आपण आतमध्ये एंटर करूया आणि आता काय काय पदार्थ यांच्याकडे बनत आहेत, कारण आपली जी ऑर्डर आहे ती पहिलीच ऑर्डर आहे यांच्याकडे. तर आपण आज जाऊया आणि पाहूया की काय काय चालू आहे. चला.
प्रॉन्स पेरी पेरी मसाला. ओके, तर आता बनतो आहे प्रॉन्स पेरी पेरी मसाला. आणि काय काय घातलं याच्यात? मसाला टाकला पेरी पेरी, त्याच्यामध्ये थोडं अंडा. असं हे अंडा टाकलंय का? आणि हे तुम्ही डीप फ्राय करणार आहे? डीप फ्राय मध्ये. अच्छा. जसं मालवणी याच्यामध्ये रवा आणि तांदळाच्या पीठ मध्ये गोळवतात त्याच्यामध्ये गोळवणार की अजून काही वापरणार आहे? ब्रेड क्रम्स मध्ये. ओके, ब्रेड क्रम्स. त्याच्यामध्ये क्रिस्पीनेस जो आहे तो त्याच्यामुळे त्याला येणार आहे. असं गोळवून मग हे या प्लेटमध्ये ठेवून मग एकदमच फ्राय करणार. तर इथे या बाजूला आता आपले पेरी पेरी प्रॉन्स हे फ्राय व्हायला गेलेले आहे. डीप फ्राय होत आहेत. तुम्ही ते बघू शकता बाजूला आपलं मालवणी वाटण चालू आहे चिकनसाठीचं. आणि त्याच्याचबरोबर पुढे भात उकळायला ठेवलेला आहे. तर हा इथे बनलेला आहे चिकनचा रस्सा. तुम्ही बघू शकता की मस्त अशी तर्री आलेली आहे. हा त्याने इथे बनवलेला आहे. बरेच सारे आयटम आहेत ते पहिल्यापासूनच रेडी करून ठेवावे लागतात. तर यांच्या हॉटकेसमध्ये इथे आहे हा चिकनचा शोरबा आणि या बाजूला फिश करी यांची बनवलेली आहे. आपल्याबरोबर कोकण फ्युजन या रेस्टॉरंटचे जे शेफ आहेत किशोर, तर ते आपल्याबरोबर आहे. तर आपण पुढची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार, मला या तुमच्या कोकण फ्युजन बद्दल पूर्ण माहिती हवी आहे की इथे तुमच्याकडे काय स्पेशालिटी आहे? आमच्याकडे स्पेशालिटी सुरमई फ्राय, सुरमई थाली आहे, पॉम्प्लेट फ्राय आहे, पॉम्प्लेट थाली आहे, क्रॅब आहे, क्रॅब थाली आहे, बॉम्बिल फ्राय आहे, बॉम्बिल थाली आहे, तिसऱ्या सुके तिसऱ्या थाली आहे. अशा अनेक प्रकारचे फिश आमच्याकडे आहेत. म्हणजे तुमच्याकडे इंडो चायनीज प्रकार पण आहे जसं मी आता मगाशी मेन्यू कार्ड वाचलं तेव्हा मी बघितलं. इंडो चायनीज आहे. ओके, इकडचे जे ओनर आहेत त्यांचं नाव काय आहे? इकडचे ओनर अभिजित जागविन दास. ओके, आणि तुमचं इकडचं एक्झॅक्टली ऍड्रेस काय आहे आणि टायमिंग काय आहे? सेक्टर 19 कोकण रिजन ऐरोली अमरेपाली बिल्डिंग दादा शॉप नंबर 13 आणि 14 मध्ये. ओके, आणि टायमिंग काय असतो? टायमिंग 11:30 ते 11:30. ओके ओके, छान. आणि जर इथे तुमच्या ज्या स्पेशालिटी ज्या आहेत ज्या मी ट्राय केल्या पाहिजे असं मला वाटतं तर तुम्ही प्लीज मला सजेस्ट करा की त्या कोणत्या स्पेशालिटी आहेत. स्पेशल प्रॉन्स पेरी पेरी आहे. ओके, चिकन गार्लिक, चिकन गार्लिक बटर. ओके, सुरमई फ्राय आहे, मांगुर फ्राय आहे, बॉम्बे फ्राय आहे, अशा अनेक भरपूर आहेत. ओके, त्यांचा मेनूच एवढा मोठा आहे जो तुम्हाला मी मगाशी सांगितला. तर यांनी आता आपल्याला इथे काही फ्युजन प्रकार पण सांगितले. जे पदार्थ यांचे फ्युजन आहेत आणि त्याच्याशिवाय मालवणी पदार्थ सुद्धा आहेत ते पण त्यांनी आपल्याला इथे सजेस्ट केले. सो चला, त्यांचा जो फर्स्ट फ्लोअर जो आहे ज्या ठिकाणी आता आपण सिटिंग अरेंजमेंट आपली केलेली आहे तर आपण तिथे बसूया आणि यांनी जे सजेस्ट केले त्याची ऑर्डर देऊया आणि मालवणी पदार्थाचा आस्वाद घेऊया. आता आपले स्टार्टर्स आलेले आहेत तर स्टार्टर्स मध्ये काय मागवलेलं आहे फ्युजन मध्ये तर ते तुम्हाला मी दाखवते. तर इथे आहेत आपले पेरी पेरी प्रॉन्स, त्याच्यानंतर हे बटर गार्लिक चिकन आहे आणि हे आहे आपलं मालवणी कबाब. सो चला आता ह्या सर्व गोष्टी टेस्ट करूया कारण मी खूप एक्साइटमेंट आहे माझ्याकडे. का ते सांगते कारण एवढे सारे पदार्थ बघते आहे आणि भूकही लागलेली आहे, टाइमही झालेला आहे टेस्टिंग टाइम. तर याच्यामध्ये प्रथमतः हे मी जे बटर गार्लिक चिकन आहे ते टेस्ट करते. फ्राईड चिकन जे आहे ते बटरमध्ये टॉस केल्यामुळे जो बटरचा जो अरोमा आहे ना तो इतका छान लागतोय आणि इतका प्रमाणात बटर आहे ना की ते लगेच कळतं आहे की. आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे कोथिंबीर सुद्धा खूप घातले, लसणाचा तर वापर अप्रतिम केलेला आहे, खूप छान पद्धतीने कुक केलेला आहे. नेक्स्ट आहे ते आपले पेरी पेरी प्रॉन्स आणि हे डिप बरोबर. अप्रतिम, म्हणजे ब्रेड क्रम्स मध्ये घोळवल्यामुळे त्याला जो क्रिस्पीनेस जो आलेला आहे ना अप्रतिम आलेला आहे आणि ऑसम. तुम्ही त्यातही पेरी पेरी प्रॉन्स मागवायला विसरू नका, खूप छान आहे. मला तर अक्षरशः हे आवडलेलं आहे. आणि आता हे जे आहे ते चिकन कबाब
आणि याच्यावर त्यांनी पुदिन्याची चटणी दिलेली आहे आपल्याला. मस्त असे ज्युसी. आणि याच्यामध्ये मालवणी मसाला असल्यामुळे मालवणीचं जे आपलं तिखटपणा जो असतो ना मसाल्याचा, तर तो याच्यात जाणवतो. आणि इव्हन थोडासा लिंबाचा म्हणजे थोडासा आंबटपणा पण याच्यामध्ये आहे. खूप छान आहे ओव्हरऑल. मसाला हे जे मी स्टार्टर्स मागवलेले आहेत ते आधी मी फिनिश करते आणि त्यानंतर मेन कोर्स कडे वळते. संपलेले आहेत आणि आता मी माझा मेन कोर्स कडे वळते. मेन कोर्स मध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते. ही इथे सुरमई थाळी मागवलेली आहे. त्यानंतर इथे चिकन सावजी आहे. हे आहे शिंपल्या सुख. आणि त्याच्याबरोबर आज वडे सुद्धा इथे मी मागवलेले आहे, मालवणी वडे. आता सर्वप्रथम थाळीमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते. ही बघा एवढी मोठी सुरमई आहे. एवढा माझा हातापेक्षा पण खूप मोठी आहे, पामपेक्षा पण. आणि इथे आहे हा राईस. त्यानंतर ही आहे मच्छी कढी, सोल कढी. इथे आणि हिरवी चटणी दिलेली आहे. जवळा आहे, कांदा लिंबू आणि त्याच्याबरोबर भाकरी आहे. तर सुरुवात आता थाळीपासून. तर भाकरी आणि मच्छीचं कालवण. हा 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 हा. रंग तुम्ही बघू शकता की किती छान आहे मच्छीचा. कधी हे सगळं आपल्या ज्या काश्मीरी लाल मिरच्या असतात ना त्याच्यावर डिपेंड असतं. आणि रंग आणि टेस्ट वरनच, कारण तिरफळचा जो ह्याच्यामध्ये अरोमा जो येतोय ना खूप सुंदर, पूर्ण तिरफळाची असं कळतंय की भरपूर सारी तिरफळ याच्यात वापरलेली आहे. आणि आता भाकरी आणि सुरमईची तुकडी. हे सुरमईची तुकडी तर नंतर मला सोलकढी भाताबरोबर पण खायची आहे. हे बघा एवढी मोठी सुरमईची तुकडी आणि भाकरी बरोबर. आणि थोडस टेप करते. मस्त मॅरिनेशन आहे सुरमईचं, अप्रतिम मॅरिनेशन आहे. आणि आता नंतर हा जवळा आणि भात वगैरे नंतर खाणार आहे. आणि आता या सावजी चिकन कडे घेतलेलं आहे. सावजी चिकन, थोडीशी ग्रेव्ही पण घेते याच्याबरोबर. आणि ते आज काय करणार आहे वड्याबरोबर. वडे तुम्ही बघू शकता मस्त असे कसे टम्म असे फुगलेले आहेत. साईजही प्रॉपर आहे. आणि सावजी चिकन बरोबर. हा 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 हा. मस्त गरम गरम असं सावजी चिकन आणि गरमागरम वडे. हा हा, खूप सुंदर. आता ह्याच्यामध्ये कळतंय की सुकं खोबरं आणि त्याच्यानंतर बाकीचे जे मसाले आहेत ते व्यवस्थित अगदी सॉते करून व्यवस्थित त्यांची पेस्ट केली. कारण ते असे दाताच्या खाली असे हलके हलके हे येत आहेत दाताखाली सुकं खोबऱ्याचं. पण खूप छान टेस्ट आहे. हे सावजी चिकन आहे ती सुद्धा त्यांची स्पेशालिटी आहे. तर ते तुम्ही नक्की मागवा. आणि आता या शिंपल्या ट्राय करते, सुक्या शिंपल्या. शिंपल्या माझ्या खूप आवडीच्या, त्यांना खूप आवडतात शिंपल्या. हा प्रकारच खूप चांगला आहे. स्वतः भाकरी बरोबर टेस्ट करते त्यांचा. तर मी यांना सांगितलं होतं की हा जो मसाला आहे ना तो थोडा ठेवा. जर तुम्हाला ड्राय हवे असेल तर पूर्ण ड्राय पण देतात. प्रॉपर असं स्पायसीनेस आणि त्याच्यामध्ये कोकमाचा पण वापर मी प्रॉपर केले. त्यामुळे आंबटपणा सुद्धा येतोय. सो चला आता हे जे सर्व मेन कोर्स आहे ते मी संपवते. फ्री आणि वडे हे दोन्ही खाऊन झालेलं आहे. आणि आता ताव मारायचा आहे भातावरती, कारण मी अशी सुरमईची तुकडी पण ठेवली आता. आणि याचा मस्त असा वापरलेला भात, त्याच्यावरती ही मच्छीची करी आणि आपली सोल कढी. हा जेवणाची जी मजा आहे ना और किसमें नाही. आणि थोडीशी जी तुकडी आहे ना ती मी तशीच ठेवलेली होती. ती म्हटलं भाताबरोबर आणि सुरमईची तुकडी आणि हे खायची जी मजा काय आवर सर. सो आता हा भात सुद्धा संपवते. त्यानंतर डायजेशनची जी सोलकढी बाकी आहे प्यायची तर ती सुद्धा पिऊन घेते. आणि त्यानंतर एक इंटरेस्टिंग डिश आहे ती मी आता नाही सांगत तुम्हाला, पडायला नाही सांगत. तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्यांची म्हणजे कोकण फ्युजनची एक वेगळी स्वीट डिश जी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर ती आपली आलेली आहे.
तर ही जी स्वीटी अशी बघून कळणार नाही, त्याच्यासाठी मला आतमध्ये चमचा डिप केला पाहिजे. हे तुम्हाला इथे वरून काय दिसतंय सांगा मला. रबडी, येस. आणि भरपूर सारे ड्रायफ्रुट घातले, पण याच्या आतमध्ये लपलेला आहे हा खजाना. येस, मला दिसतंय काही नाही, गुलाबजाम आहे आणि ते यांनी याच्या रबडीमध्ये ते डिप केलेले आहे आणि खूप सारे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत. हे काहीतरी वेगळं आहे, आता इसमें टेस्ट करते. एक साथ इतना गुलाब जाम तो नहीं खाया जाएगा. एक नंबर. मी पहिल्यांदा ट्राय केले की मी जिलेबी रबडी खाल्लेली आहे, पण हे गुलाबजाम रबडी हे मी फर्स्ट टाइम ट्राय केले. मस्त असा रबडीचा पण थिकनेस आहे आणि गुलाबजाम पण इथे स्वतः म्हणजे इथे बनवतात. खूप सारे मस्त भरपूर सारे ड्रायफ्रुट्स आहेत. सो जरा स्टार्टर्स, मेन कोर्स आणि स्वीट डिश एवढं सगळं आता खाऊन झालेलं आहे. तर आता जो व्हिडिओ आहे तुम्ही इथे सेंड करते आहे. होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, कारण मला आता ही स्वीट डिश पण संपायची आहे. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय, टेक केअर.